आज आपण शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती कशी केली हे आज आपण पाहणार आहोत. खूप दिवसापासून शाहिस्तेखान पुण्यात येऊन बसलेला होता. तो पुण्याच्या लाल माला मुक्कामी होता. एक वर्ष उलटले, दोन वर्ष उलटले, पण शाहिस्तेखान जायचं काही नावच घेत नव्हता. उलट तो आजूबाजूच्या जनतेला रयतेला त्रास देत होता. तेथील शेतीचं तो नुकसान करत होता. गुराढोरांना तो ओढून नेत होता. ही सर्वी गोष्ट शिवाजी महाराजांना समजली. याचा त्यांना भयंकर राग आला. त्यांनी ठरवले की आता या शाहिस्तेखानाला चांगला धडा शिकवायचा. शाहिस्तेखान लाल महालात होता हे शिवाजी महाराजांच्या दृष्टीने एक चांगली बाब होती. कारण लाल महाल यातील सर्व दरवाजे, खिडक्या, दालने, नंतर चोरवाटा ह्या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांना माहीत होत्या. शिवाय शिवाजी महाराजांचे जे हेर होते ते सुद्धा शाहिस्तेखानाच्या गोट्यात होते. तर ठरलं, शिवाजी महाराजांनी दिवस निश्चित केला आणि त्या दिवशी शाहिस्तेखानाला जाऊन चांगला धडा शिकवायचा असे त्यांनी ठरवले. 5 एप्रिल 1663 रोजी शिवाजी महाराजांनी त्या रात्री लग्नाची मिरवणूक जात होती. लाल महालाच्या बाजूने लग्नाची मिरवणूक जात होती. त्या मिरवणुकीत शिवाजी महाराज व काही मावळे गेले. रात्री ती मिरवणूक पुढे गेली आणि शिवाजी महाराज आणि मावळे लाल महालाच्या भिंतीच्या आडोशी जाऊन लपले. त्यांनी त्या भिंतीला चांगलेच मोठे भगदाड करून आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावर त्यांनी पाहिलं की शाहिस्तेखानाचं जे सैन्य होतं ते पेंगत होत. याचा त्यांनी फायदा घेतला आणि ते लाल महालातील शाहिस्तेखानाच्या महालाकडे जाऊ लागले. तेवढ्यात त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला. हल्ला करणार एवढ्या शिवाजी महाराजांनी पाहून त्याला जागीच ठार मारले. शिवाजी महाराजांना असं वाटलं की शाहिस्तेखानाच असावा, पण नंतर कळालं की तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली, सैन्य जागे झालं. झटकन शिवाजी महाराज शाहिस्तेखानाच्या झोपण्याच्या महालाकडे गेले आणि तिथं शाहिस्तेखान झोपलेला होता. शिवाजी महाराजांनी संशय काढली आणि तेवढ्यात शाहिस्तेखान जागा झाला. त्यांनी पाहिले शिवाजी महाराज समोर तो सैतान सैतान म्हणत म्हणत पळू लागला आणि खिडकीतून उडी मारणार तेवढ्या शिवाजी महाराजांनी त्याचे 3 बोटे झटकन कापली. तेवढ्या तो त्याची 3 बोटे कापली आणि तो पळाला. नंतर शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने युक्ती लढवली आणि स्वतःच फसवणूक म्हणून शिवाजी आला पकडा त्याला, शिवाजी आला पकडा त्याला असं म्हणत पळू लागले आणि सर्व सैन्य झालं झालं शिवाजी महाराजांना शोधू लागलं. तेवढ्या शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य मध्यरात्री सिंहगडावर जाऊन पोहोचले. शिवराय आणि त्यांचे सैन्य कोणाच्या हाती लागले नाही. इकडे शाहिस्तेखानाचे 3 बोटं कापली गेली तो भयभीत झाला. आज माझे 3 बोटं कापली, उद्या शिवाजी माझा शिर कापल या भीतीने तो पळून गेला. ही सर्व गोष्ट औरंगजेबाला कळाली. औरंगजेबाला ही गोष्ट कळाल्यानंतर त्याला भयंकर राग आला. त्याने शाहिस्तेखानाची रवानगी बंगालमध्ये केली.